नमस्कार, मी प्रद्युम्न देव, अष्टविनायकातील श्री वरद विनायक गणपती, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात पुणे मुंबई महामार्गाजवळ आहे. पनवेलपासून श्री वरद विनायक गणपतीचे अंतर 35 किलोमीटर आहे, तर स्वारगेट पुणे येथून अंतर 93 किलोमीटर आहे. आपण सध्या मुंबई पुणे महामार्गावर म्हणजे जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर पनवेल व कोण गावांच्या पुढे आहोत. समोर दिसतो आहे तो मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून जाणारा उड्डाण पूल आहे. आता जो डाव्या बाजूला जाणारा रस्ता दिसेल तो मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जाण्यासाठीचा जोड रस्ता आहे. हे बघा, ही जी समोर वाहने वळत आहेत ती मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रवेश करीत आहेत. आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या उड्डाण पुलावरून खाली उतरत आहोत. आता समोर दिसतो आहे तो शेडूंग टोल नाका. आता आपण शेडूंग टोल नाका पार करीत आहोत. हा नाका आपण पार केला. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग बनल्यावर आज जरी या रस्त्याचे महत्त्व कमी झाले असे आपणास वाटत असले तरी तसे ते नाही. मुंबईजवळ होऊ घातलेल्या तिसऱ्या मुंबईमध्ये महामुंबईमध्ये या भागाला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. आपणास ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या भागातून आपण सध्या जात आहोत त्या भागामध्ये आधीच 2 विश्वविद्यालये अर्थात युनिव्हर्सिटीज स्थापन झाल्या आहेत व त्या कार्यरतही आहेत. मित्रो, मुंबई पुणे रस्ता ही एक महाराष्ट्राची ओळख आहे. हा रस्ता मुंबईला, जी महाराष्ट्राची राजधानी आहे, आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे व एक आंतरराष्ट्रीय औद्योगिक शहर आहे तिला, व पुण्याला जे विद्येचे माहेरघर आहे व आज एक सूचना प्रौद्योगिकी व ऑटोमोबाईल क्षेत्राचे मोठे केंद्र आहे त्याला जोडत आहे. येणाऱ्या काळात मुंबई व पुणे ही शहरे एकत्र होणार हे निश्चित. सन 1778 इंग्रज सरकारने त्यांचे लक्ष मुंबई व मध्य भारतावर केंद्रित केले होते. त्यावेळी मुंबईला एका बंदराचे महत्त्व होते. सन 1802 इंदोरच्या यशवंतराव होळकरांनी पुण्याच्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव केला. त्या लढाईत पेशव्यांना इंग्रजांची मदत घ्यावी लागली. 31 डिसेंबर 1802 पेशव्यांमध्ये व इंग्रजांमध्ये वसई येथे तह झाला. तेव्हापासून पुण्यात पेशवे नामधारित झाले. सन 1803 इंग्रजांनी अनेक मराठा राजांचा पराभव केला व भारतावर पकड मजबूत केली. एतद्देशीयांच्या भांडणांचा फायदा इंग्रजांना झाला. इंग्रजांचा सेनापती आर्थर वेलिस्लेने सन 1803 मुंबई पुणे रस्ता बनवला. त्यावेळी तो केवळ एक ट्रेकिंग ट्रॅकसारखा रस्ता होता, त्यावरून घोडे जात असत. आधी मुंबई पुणे अंतर अर्थात पनवेलपासून 7 दिवसांचे होते ते 3 दिवसांवर आले. सन 1830 मुंबई पुणे रस्ता घोडागाडीचा झाला. सन 1863
ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने बॉम्बे मद्रास लोहमार्ग बनवला व मुंबई पुणे शहरातील प्रवासाचा वेळ काही तासांवर आला. असा हा या मुंबई पुणे रस्त्याचा इतिहास आहे. आज आपण मढच्या श्री वरदविनायकास मुंबई पुणे रस्त्यावरून जात आहोत. अतिशय निसर्गरम्य भागातून हा रस्ता जातो. पावसाळ्यात या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या परिसराचे सौंदर्य अतिशय मनमोहक असते. आता आपण मुंबई पुणे महामार्गावरून उजवीकडे वळालेलो आहोत व महड गावाकडे चाललेलो आहोत. हा कोकणातील एक रस्ता आहे. समोरून वाहने येतात. रस्ता वळणाचा असतो. वाहन समोर आल्याशिवाय आपणास दिसत नाही. म्हणून सुरक्षिततेसाठी आपले वाहन आपल्याच बाजूस ठेवावे. आपण महडगावच्या वेशीपाशी आलेलो आहोत. कमानीवर लिहिलेले आहे, श्री गणपती संस्थान महडतर्फे आपले हार्दिक स्वागत. महड येथील वरदविनायक मंदिराजवळ वाहने लावण्यासाठी अनेक प्रशस्त वाहनतळे आहेत. त्यामुळे वाहने लावण्यासाठी मंदिराच्या आसपास मुबलक अशी व्यवस्था आहे. केवड्याला मावशी यार, दहा रुपयाला. मंदिराच्या मार्गावर दुतर्फा प्रसादाची, खाद्यपदार्थांची, फुलांची व खेळण्यांची अनेक सुंदर दुकाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा अर्धाकृती पुतळा आहे. नमस्कार दर्शक हो, मी छाया देव. आज आपण महड येथील वरदविनायक गणेश मंदिरात आलो आहोत. हा अष्टविनायकातील चौथा गणपती आहे. तर या मंदिरासमोर पाण्याचे एक मोठे तळे आहे. त्या तळ्यामध्ये 1690 साली धोंडू पौंडकर यांना एक गणपतीची मूर्ती सापडली होती. पुढे 1725 पेशवेकालीन रामजी महादेव भिवळकर हे सरसेनापती यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर सुंदर पद्धतीने बांधले. तर हा गणपती भाविकांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा वर पूर्ण करणारा गणपती आहे. त्यामुळे त्याला वरदविनायक असे संबोधले जाते. चला प्रेक्षक हो, आपण पाहूयात हे मंदिर. महड येथील श्री वरदविनायक अष्टविनायकातील एक गणपती आहे. महड येथील गणपती
भाविकांच्या इच्छा पूर्ण करणारा गणपती आहे, म्हणून त्याला श्री वरदविनायक म्हटले जाते। मंदिरात भाविकांची रोज गर्दी असते व भाविकांना मंदिराच्या थेट गर्भगृहात प्रवेश आहे। मंदिरातच श्रीच्या प्रसादाचा साजूक तुपातील लाडू मिळतो व भक्तांसाठी रोज दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसादाची सोयही आहे। श्री वरदविनायक प्रसन्न श्रींच्या मूर्तीचे प्रत्यक्ष विलोभनीय दर्शन। महड येथील श्री वरदविनायक हा अष्टविनायकातील एक गणपती आहे। अष्टविनायकातील 6 गणपती महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहेत आणि 2 गणपती रायगड जिल्ह्यात आहेत। अष्टविनायकातील सर्व गणपती स्वयंभू आणि जागृत देवस्थाने समजली जातात। महड येथील श्री वरदविनायक हा रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात असून खोपोली व पनवेलपासून जवळ आहे। रायगड जिल्ह्यातील दुसरा अष्टविनायकातील गणपती श्री बल्लाळेश्वर हा पाली येथे सुधागड तालुक्यात आहे। महड येथील श्री वरदविनायकाची मूर्ती श्री धोंडू पोंडकर यांना सन 1690 साली मंदिराच्या नजीकच्या तळ्यात सापडली होती व नंतर पेशव्यांचे सरदार श्री रामजी महादेव भिवळकर यांनी सन 1725 साली महड येथील गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला। आज महड हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे। सणासुदीला मंदिरात सुंदर अशी विशेष सजावट केली जाते। फुलांमध्ये बनवलेली महाराजांची राजमुद्रा, प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनु शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। मंदिरात भव्य रांगोळीमध्ये सुंदर दृश्य साकारण्यात आलेले आहे। श्रींची सुंदर अशी सजवलेली पालखी, श्रींच्या प्रसादाचा साजूक तुपातील लाडू, महाबली हनुमान व विष्णूचे वाहन गरुड यांच्या मूर्त्या असलेले हे एक छोटेसे मंदिर, मंदिराच्या मागे पर्यटकांचे एक विशेष आकर्षण असलेले हे अतिशय सुंदर असे तळे, कमानीवर महाराष्ट्रातील सर्व अष्टविनायकांच्या मूर्त्या,
श्री वरद विनायकाच्या मंदिराच्या बाजूला गावदेवीचे छोटेसे असे एक सुंदरसे मंदिर आहे. चला तर मग गावदेवीचे दर्शन घेऊया. मुख्य मंदिराच्या मागे नवीन कुबेर मंदिराचे बांधकाम ही सुरू आहे. या फलकावर श्री अष्टविनायक दर्शन म्हणून महाराष्ट्रातील सर्व अष्टविनायकांची माहिती दर्शवलेली आहे. मंदिराच्या मागे नवग्रहांच्या प्रतिमांची व त्यांच्या मंत्रांची एक सुंदर प्रदर्शनी बनवण्यात आलेली आहे. चला तर मग नवग्रहांचे दर्शन घेऊया. सूर्य, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू. श्री वरदविनायकाच्या मंदिराच्या मागे श्री दत्तगुरूंचे एक सुंदर असे मंदिर आहे. जवळच एक विठ्ठल रुक्माईचे मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या मागे भक्तांसाठी अनेक व्यवस्था व सोयीसुविधा बनवलेल्या आहेत. भक्तांना हातपाय धुण्यासाठी नळाची व्यवस्था केली आहे. बाजूलाच नारळ फोडण्यासाठी एक ओटा बनवलेला आहे. मंदिराच्या मागे अतिशय जुने असे हे एक पिंपळाचे झाड आहे. येथे भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पानपोळीच्या वर भगवान विष्णूचे शेषशाही भगवानाचे अतिशय सुंदर असे दृश्य बनवलेले आहे. भक्त निवास, स्वयंपाकगृह, अन्नदान छत्र, त्यातील भोजनाची ही सुंदर व्यवस्था, विशेष अतिथी कक्ष, स्तनपान देणाऱ्या मातांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह अशा सर्व व्यवस्था आहेत. मंदिराच्या जवळ बालगोपाळांना आकर्षित करतील अशी सुंदर खेळण्याची व मूर्त्यांची दुकाने आहेत. कोकणातले खाद्यपदार्थ पापड, कुरडया, लोणचे आणि त्यासोबतच प्रसादाचे मोदक यांचेसुद्धा तिथे दुकाने आहेत. नमस्कार, हे सगळे प्रसाद पेढे, गणेश प्रसाद भंडार आपलं. ही कलाकंद बर्फी आहे मावा, हे मिक्स आहे मावा बर्फी, हे चॉकलेट फ्लेवर, हे केशर फ्लेवर, हे मिक्स आहे आणि हे व्हाईट प्लेन मलाई. हे सगळे तुम्ही बनवता का? हा, आम्ही सगळं आम्ही स्वतः बनवतो घरी. फक्त हा खावा येतो उस्मानाबादशी. आम्ही इथून त्याचे मोदक तयार करतो. कुठले कुठले आहेत खवे? हा केशर खवा आहे. जो आहे तो ब्राऊन, बघा चॉकलेट कलरचा, तो चॉकलेट फ्लेवर आहे, मलाई चॉकलेट आहे. हा, तो चॉकलेट मलाई आहे. आणि ही कलाकंद बर्फी. काय नाव तुमचं? सुशांत पवार.
व्हेरी गुड. मी इथलं आम्ही इथं सगळे प्रॉपर मड मधलेच अष्टंग क्षेत्र मड. देवाची सेवा करायला तुम्हाला रोज संधी मिळते. रोज संधी भेटते आम्हाला, रोज दर्शन भेटते आम्हाला. आणि भाग्यवान आम्ही की आमचं दर्शन इथं झाले मड गणपती मंदिरापाशी. आणि सनातनी आम्ही. तुमचं अभिनंदन. थँक्यू. भेटत राहूया. या पुन्हा या हौसेनी. ओके बाय. थँक्यू. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय शिवराय. येणाऱ्या गणेश भक्तांसाठी निवासाच्या व अल्पोपहाराच्या सुविधा सुद्धा मंदिराच्या आसपास आहेत. श्री वरदविनायकाच्या मंदिरामागील तळ्याचे सुंदर दृश्य. गणेश भक्त त्यांच्या नवीन वाहनांची मंदिर परिसरात श्रद्धेने मनोभावे पूजा करतात. श्री वरद विनायकाय नमः. शुभम भवतु. पर्यटनामध्ये कधी कधी या अशाही गंमतशीर गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा जरूर दाबा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील.